काही दिवसांपूर्वी साक्री तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची बदली केली म्हणून नाशिककडे पायी मोर्चा वळवल्याची घटना समोर आली होती. याच पाठोपाठ आता तब्बल 93 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळेची मदार केवळ एकाच शिक्षकावर असल्यानं शिंदखेडा तालुक्यातील जुने आच्छी जिल्हा परिषद शाळेला पालक आणि विद्यार्थ्यांनी टाळं ठोकलंय. गेल्या 1.5 महिन्यापासून या शाळेमध्ये एकच शिक्षक उपलब्ध आहे. या प्राथमिक शाळेमध्ये 4 शिक्षक पद मंजूर असताना देखील याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करतंय. 1 ते 8 या ठिकाणी वर्ग असून एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. यामुळे शाळेला कुलूप लावून पालक आणि विद्यार्थ्यांनी सोमवारी शिंदखेडा पंचायत समितीसमोर शिक्षक मिळावे म्हणून ठिय्या आंदोलन केलं. नाव दर्शन जिजाबराव कोळी, जिल्हा परिषद शाळा जुने आची, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. आमची शाळा 1 ते 8 वर्गात आहे. आम्हाला एकच शिक्षक आहेत. आम्ही काय करायचं, आम्हाला शिकण्याचा मूलभूत हक्क आहे का नाही हे मुलं म्हणजे सरांनी ते एकाच वर्गात सर्व मुलांना बसून ठेवतात आणि शिकवत नाही आणि खेळायला पाठवून देतात आणि जर मुलं खेळत नाही तर त्यांना घरी पाठवून देतात. आम्हाला अजून 2 शिक्षक पाहिजे. धन्यवाद. माझे नाव सोनाक्षी शांताराम कोडी. मी 8 विद्यार्थिनी आहे. आमच्या शाळेत एकच शिक्षक आहे. आम्हाला एकत्र बसवता आणि आम्ही 5 मुलांना जे शिकवतो आम्हाला ते समजत नाही म्हणून आम्हाला शिक्षक पाहिजे. प्रत्येक वर्गाला एक शिक्षक पाहिजे म्हणून पाहिजे. आम्ही जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार. पंचायत समिती शिंदखेडा येथे गट साधन केंद्र या ठिकाणी जुने आजची येथील रहिवासी पालकवर्ग तसेच आमचे विद्यार्थी आम्ही वारंवार पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील ऑफिस यांच्याकडे जाऊन वारंवार अर्ज केले तरी आमची अर्जाची दखल न घेता कुठलाही अधिकारी असो किंवा कुठलाही पुढारी असो यांनी आजपर्यंत दखल घेतलेली नाही. त्यामुळे आम्हाला या विद्यार्थ्यांना इथं आणावं लागलं. आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय हा आमच्या पालकवर्गाला प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आम्हाला इथं या विद्यार्थ्यांना आणावं लागलं. आम्हाला नुसतं आरवा कारवीचे उत्तर देतात. बघू करू, 10 थांबा, 15 थांबा. हे शेतकरी कुटुंबातले सर्व पोरं आहे. आम्ही शेतकरी लोक आहे. कामं सोडून या ठिकाणी हेलपाटे मारून आजपर्यंत थकलो आहे. त्यामुळे आमच्या काहीतरी आमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी शिक्षक पाहिजे. 1 ते 8 1 ते 8 एकच शिक्षक. तो शिक्षक काय विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणार बिचारा. त्याची चुकी नाही पण शासन अधिकारी वर्ग दखल काहीच घेत नाही. त्यामुळे आम्हाला शिक्षक किमान 2 तरी शिक्षक पाहिजे. अजून ही आमची अपेक्षा आहे. विशेष शिक्षक द्यावा ही विनंती आम्हाला. एकीकडे राज्य शासन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत म्हणून अनेक उपाययोजना करण्यासह उपक्रम राबवत असताना दुसरीकडे मात्र 93 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेची मदार अवघ्या एका शिक्षकावर असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान यावेळी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पालकांना तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमणूक करण्याचं आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र एकच शिक्षक 8 वर्गांवर शिकवतात तरी कसे, शाळेला शिक्षकांची गरज असताना नियुक्ती का केली जात नाही. वारंवार विद्यार्थी आणि पालकांनी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे समस्या मांडूनही दुर्लक्ष का केलं गेलं यांसारखे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा.